एनटीसी लॉजिस्टिक कंपनीचे अवाढव्य मशिनरी पारोळा येथील महामार्गावरून जळगाव कडून धुळ्याकडे जाताना या मशिनरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अळीशे चाक असलेली ही मशिनरी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होती. शहरात काही वेळा अडथळा निर्माण झाला होता, तो वाहतूक पोलिसांनी सुरळीत केला. हे मशिनरी रायगडहून मुंबई येथे जाण्यासाठी 27 दिवसांपूर्वी निघाले असून ते आज पारोळा येथे पोहोचले. त्या वाहनाला 250 चाकं असून 22 जण या वाहनावर देखरेख करतात. रात्रीच्या वेळेस चांगली जागा पाहून मुक्काम करून सकाळी सूर्योदयानंतर पुन्हा मार्गस्थ होत असल्याचं चालकाने सांगितलं. बस जाऊ.